सुदुपर माझ्या मित्रांनो व मित्रिणींनो, माझे नाव नंदिनी प्रवीण ठाकूर. मी इयत्ता 7वी मोगरामध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव बागलान एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल आहे. माझ्या भाषणाचे नाव वृक्षवल्ली आम्हा सोयरे. चला तर मग भाषणाला सुरू करूया. अंगणातल्या तुळशीपासून ते परिसरातल्या पालेभाज्यांपर्यंत गवताच्या तृणापासून ते वनातील महाकाय वृक्षांपर्यंत या सर्वच वनस्पतींनी मानवी जीवनाला सदंता व संपन्नता प्राप्त करून दिली. संत तुकाराम महाराज यांचे महत्व सांगताना म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे. सुखात आनंदाचा घास आणि दुःखात विश्वास देतात. पण वृक्षवल्लींसारखे हे सोयरे तर मानवाबरोबरच प्रत्येक सजीवाला श्वास देतात. ऊर्जेसाठी इंधन व सुगंधासाठी चंदन हे सर्व आपल्यांना वृक्षवल्लींपासूनच प्राप्त होते. अभयातल्या मेघांना गार वारा आणि परायाने सृष्टीसाठी जलधारा ही सर्व कृपादृष्टी वृक्षवल्लींचीच. हेच वृक्षवल्ली सजीवांना प्राणवायू देतात. मानव व इतर प्राण्यांची भूक भागवितात. अन्नधान्यांच्या माध्यमातून संपन्नता प्राप्त करून देतात. आणि फुलझाडांच्या रूपाने आपल्यांना प्रसन्नता बहाल करतात. जमिनीची धूप थांबविण्यासाठी वृक्षवल्लीच आपली मदत करतात. आयुर्वेदाच्या शक्तीने आजकाल माणूस बऱ्याच रोगांपासून मुक्ती मिळालेली आहे. अशा प्रकारे या वृक्षवल्ली मानवी जीवनाचे प्रत्येक अंग प्रत्येक क्षण व्यापून टाकतात. हेच वृक्षवल्ली आपल्यांना इतर कामांमध्ये इतर गोष्टींमध्येही मदत येते. म्हणजेच वृक्षतोड करू नये, वृक्षांची काळजी घेणे व इतर गोष्टी पण आपण केल्या पाहिजे. आजकाल माणूस आपल्या स्वार्थीपायी वृक्षवल्ली नष्ट करत आहे. जमिनीच्या काळ्या धरणी मातेच्या पोटात सिमेंटची घरे उभारत आहे. नष्ट होत चाललेल्या पशुपक्ष्यांची कुळी नष्ट होत आहे व इतर वृक्षवल्लींची मुळी नष्ट होत आहे. यामुळे आपण एक निर्णय घ्यायला पाहिजे. प्रत्येक माणसाच्या वाढदिवसाला एक एक झाड तरी लावलेच पाहिजे. किमान एक तरी झाड लावलेच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.